अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे ग्रामसभा संपन्न झाली। किरकोळ वाद वगळता ही ग्रामसभा शांततेत पार पडली असून या ग्रामसभेत गावाच्या विकासासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी ग्रामसेवक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। 15 ऑगस्टला ग्रामसभा घ्यायची होती, सर्व जे आहे सभा काढण्याचे अधिकार मीटिंग कोणत्या तारखेला काढायची काय काढायची हे सर्वस्वी अधिकार मीटिंगांना आहे। चुकीचं बोलताय तुम्ही, सरपंचाला काय भेट करण्याचं काम करू नका। सरपंचांना अधिकार आहे ग्रामसेवकाला सभा शासनाचा परिपत्रक तुमच्याकडे आलेलं आहे, चुकीचं बोलू नका भाऊ साहेब, हे तुमचं काम आहे, तुम्ही विषय मांडायला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं, ग्रामसभेच्या 2 दिवस पहिले मासिक मीटिंग घेतली जाते। सरपंचाला सांगितलं, खोटं बोलताय, शासनाला जे तुमच्याकडे आला मग तुम्ही त्या विरोधामध्ये जाऊन काम करताय। सांगितलं मी कोणाला, सरपंचांना सांगितलं, सरपंचांना सांगितलं हो मीटिंग काढायची आहे, काही मीटिंग काढायची आहे। उत्तरासाठी तिथे जा, माझं टीप लिहून घ्या, वाचून दाव हॉटेलमध्ये। तुमच्या विरोधात मी ऑब्जेक्शन घेतलं, महाराष्ट्र शासन जे आता तुम्ही भिंतीला दिली हा शिस्तभंग केला तुम्ही, आणि अध्यक्षाची सही घ्या तिच्यावर, मी बसतो खाली, सही मारा नका तिथे। ताचं वाचून दाखव आम्हाला, तुम्ही पा काका, तुम्ही अध्यक्ष याच्यामध्ये एक एक गोर गरीबाचा SC ST OBC मायनॉरिटीज अल्पसंख्याक या लोकांचा एक विषय नाही, महिला बालकल्याणचा एक विषय नाही, शाळा अंगणवाडीचा एक विषय नाही, कोणताच विषय नाही, आणि ग्रामसभा घेत आहे म्हणता आम्ही। ऑगस्टपर्यंत ग्रामसभा घ्यायची होती असे राजेंद्र खरे यांनी ग्रामसभेबाबत विषय मांडला असता 11 दिवस ग्रामसभा घेतली नाही, तरी ग्रामसभेवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी। अर्ज आहे तंटमुक्त अध्यक्ष बदलण्याबाबत। मी सन्माननीय पूर्व अर्जावर सादर करतो की आपल्या गावातील तंटमुक्त अध्यक्ष बदल्यावर निर्णय गावकरी मंडळींनी घेतलेला आहे, तरी आधीच्या तंटमुक्त अध्यक्षाला भरपूर वर्ष झालेले आहेत, तरी समस्त गावकरी मंडळींची पूर्णतः इच्छा असल्यामुळे तंटमुक्त अध्यक्ष बदलण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे, तरी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना मान देऊन या विषयावर आढावा घेण्यात यावा व एखाद्या व्यक्तीला नवीन स्वरूपात तंटमुक्त अध्यक्षपद घोषित करून गावकरी मंडळींचा अर्जाचा मान देऊन अर्जाची पूर्तता करून देण्यात यावी। आकाश प्रकाश होते, संभाजी पुंडलिक सावडे, प्रकाश काशीनाथ होते, योगेश माधव शिंदे, कृष्णा मुरलीधर सोनवणे, पंकज बाजीराव आहिर, चेतन रवींद्र शेटके, रवींद्र रामकृष्ण शेटके, राकेश बाळू काळे, विशाल अरुण साठे, राजू रामदास जाधव, विठ्ठल रामदास जाधव, शिवम रवींद्र जगताप, निलेश भास्कर सपाटे, राजेंद्र केशव पाटील, विनय देवराम भुसारे, प्रमोद खापरे, हे बदलं तर आनंदाची गोष्ट आहे, फक्त तिच्यावर सह्या ज्या आहेत त्या खरोखर सह्या आहे का केलेल्या, फक्त एवढंच पहा, कमीत कमी त्यातल्या 20 नावं तरी पहा, तुम्ही जे म्हणताय ते ऐकून नाही घेत ते पालवे, फक्त तिच्यावर जे नावं आहेत सह्या आहे फक्त त्या लोकांना उभे करून बोलतो। आम्ही पहिल्यांदा राजीनामा घेऊन टाका त्याचा, राजीनाम्याचा काही प्रश्न नाही। अध्यक्ष मी बोलतो, हे बघा ग्रामस्थांना जो अर्ज आला आहे ग्रामस्थांनी दिलेला, तो ग्रामसभेपुढे वाचणं हे काम आहे, त्याच्यावर की सर ग्रामसभेचा पण काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा लागेल। तो अर्ज आलेला आहे त्याच्यावर सह्या केलेला आहे सत्य मानवायचं आहे का? तुम्ही राजीनामा घ्या त्याचा आधी घेऊन टाका, पिकाचा राजीनामा आधी घेऊन टाका, फक्त तथ्य तपासा तिच्यात की खरोखर सह्या त्यांच्या आहे का।
पॉवरमध्ये घ्यायचे ते काही असं लुडकुडून घ्यायचे, सत्यता जाणून घ्यायची आहे. हे काही अर्थ नाही अध्यक्ष निवडणं म्हणजे. अध्यक्ष निवडणं म्हणजे काय हे माहिती का तुम्हाला? प्रत्येकाला फोन करून सांगला तुम्ही कस काय सही केली, तू मस्त याला का हे केलं का ते केलं का काही म्हणू शकता. नाही कोण आलं तरी एक शब्द बोललोय का जोडा घ्या मा हातातला मा डोक्यात मारा मी बोललोय का कोणाशी असतो बोललोय का खरंच एक बरं पण तो कार टाकून दिला आणि शब्द बोलतो आणि याची काय किंमत लावली तुम्ही ना तुम्ही पाय बरं पाय आता या ऍक्सिडेंट झाला सांगतो दिला जा काय केलं तुम्ही राजूमी बोलला होता राजपुतुली बोलला होता या शब्दावर बसला शब्दावर राजीव बोलायचा अधिकार आहे बोलू द्या यावेळी दादा मी तुम्हाला त्याच दिवशी बोललो ऐकून घ्या काम होते मग काम काय आहे दोन्ही पार्ट्या राजी झाल्या तरच मी काय करू शकेन काम तुमचं काम होत ते दोन्ही पार्ट्या राजू बोले बोलला तर राजू गुच्छा बसवलो राजू म्हणले थांब म्हणे आपण करू काय तुझ्यासाठी मी साहेबाच्या पायावर लोटांगण घेतलंय मी ना त्यासाठी साहेबाच्या पायावर लोटांगण गेलं मी ना त्यासाठी मी नाही गेला असतो त्या पायाला मी मार आता कसं काय आलं त्यासाठी साहेबाच्या पायावर लोटांगण गेलं पी एस आयच्या मी ना त्यासाठी मी पहिले बोलले पहिले बोलले की मला मोठा विषय नाही मग बोलायचा का एवढा एवढा डुप्लिकेट आहे लोकांना धमके दिले म्हणून लोक सांगता आम्ही मराठी कोणाला बोललो पूर्ण हे काय पाहिजे तरी म्हटलं काय ते वाचून घ्या वाटलं तो कागद नाही याच्यामध्ये आम्ही दुसरा अर्ज केला वापस तुम्हाला त्या पद एवढा आहे वापस कागद घ्या विषय काय आम्ही कुठे काय म्हणतो आम्ही तो अर्ज चेक केलं नाही आम्ही तुला अर्ज कशाले म्हणता कालच्या दिवशी येणं म्हणा आम्हाला गावातून काढणार आम्ही कसं काय म्हणा असं कसं काय कोणी म्हणा आम्हाला गावातून काढणार काय कोणी काढीन त्यांना बदलवायचा येतो आठवड कधी आठवणी का मग काय असा
तुम्ही एकदा जा आत्मवर करावं एकदा खाली करा ज्यांना अध्यक्ष बदलायचं नाहीये अशा द्या आत्मवर करा आता मांग भी है भाऊसाहेब एक मिनिट आता सर कोणतं मतदान झालं असेल तो घ्या भाऊसाहेब माझं असं म्हणणं आहे की गावातील जे काही लोक आहेत ज्यांनी अर्ज दिलेला आहे तर त्यांचंही काही मतदान अंशामध्ये किंवा वेळ काढ झालेला आहे पण ज्यांची तुम्ही आता डबल त्यांची निवड केलेली आहे बरोबर त्यांचं ते ऐकून घ्यायचं की त्यांना राहायचं आहे किंवा नाही राहायचं कारण की प्रतिष्ठित माणूस आहे आपल्या गावातला कोणी आपल्या एक सगळं मोठा माणूस त्याचा मान सन्माना जर आपण राखला पाहिजे त्यांचं जर नाही असेल त्यांचं जर आता जर काही ओपिनियन त्यांचं जर नाही असेल तर ज्या लोकांची इच्छा असेल त्यांची एक मतात निवड करून टाका आमचं काय ऑप्शन शिकला गावातला
गट नंबर 20 गट नंबर 43 यामधून जाणारा 12 मीटरच्या रस्त्याबाबत उपरोक्त विषयानुसार विनंती अर्ज करतो की मी फटसखेडा बुद्रुक गावचा मुठा वशी असून माझे घर गट नंबर 1 मध्ये असून मुख्य वापर हा गट नंबर 20 व 43 मधून जाणाऱ्या 12 मीटरचा मुख्य रस्त्याचा आहे. मागील ग्राम सभेत आपण या 12 मीटरच्या रस्त्याचा असून आपण त्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभा अध्यक्ष प्रवर्गाने सदर गटाची मोजणी करून सीमांकन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाने काय कारवाई केली बाबत दिनांक 11/9/2021 आजच्या ग्रामसभेमध्ये किंवा तोंडी विवरण देण्यात यावे. राजू अतिक्रमण नाही आहे, रस्ता मागतो आहे, अतिक्रमण मागत नाही आहे. रस्ता विषय महत्वाचा घ्या. अतिक्रमण मागाय घेत नाही, अतिक्रमण आहे का काय? अतिक्रमण म्हणजे मला 12 मीटर आम्ही म्हणता तुम्ही दाखवून का नाही तुम्हाला. आम्ही म्हणतो 1 ते 33 रजिस्टर तुमच्या जो असेल तर तुम्ही दाखवा. 1 ते 33 रजिस्टर हे रजिस्टर क्रमांक 22 मध्ये जमिनी रस्ते चौक बरोबर याचे रेकॉर्ड कोणाकडे अवेलेबल असतं. त्याला 1 ते 22 नंबरचं रजिस्टर पान तिच्यात लगेच अवेलेबल सापडले की किती मीटरचा रस्ता आहे काय रस्ता आहे. 1 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व. मार्गदारच बोलले ना की खरेदी विक्री बंद करा. आमच्या बुद्धीनाने बोलले तुम्ही अजून तुम्ही सांगा सूचना. जिम जी आपल्या गावाला गावाला तेवढा शब्दाच्या नियमानुसार आपल्याला लागत होतं तेवढं स्ट्रक्चर आपण उभं केलेलं आहे. त्याचं अधिकारी वर्ष पाहून गेले. आपण प्रस्ताव व्यायामाच्या साहित्यासाठी आपण प्रस्ताव जिल्हा व क्रीडा अधिकारी जिल्हा जळगाव यांच्याकडे सादर केलेला आहे. त्याच्यानंतर जिमचं साहित्य त्यांचं असं म्हणणं होतं त्या दिवशी मी भेटून आहोत त्यांना. त्यांचं म्हणणं होतं किंवा टेंडर झालेलं आहे. ही टेंडर झाल्यानंतर सातारा का सांगली यांना दिलेला आहे. बाकीच्या गावांना जसं आपला नंबर येईल गावचा त्यावेळेस ते आपल्याकडे साहित्य उपलब्ध होईल. नाही 1 मिनिट रोडाचं काय होईल का? किती दिवस घेतील आता रोड? रोड 5 दिवस 8 दिवस काय? इकडे मंदिराकडे रोड मंजूर होऊन येईल एन का तिचे? अरे ते अरे किती दिवस झाले? चुना किती टाकतो डी रोडाचा? का माझ्या चुना लावताय सांगा पहिले. सावडे वगैरे 15 लोकांनी अर्ज दिलेला आहे ग्रामपंचायतीला कंटामुक्त या सभेला घ्यायचा का? कंटामुक्त समितीचे अध्यक्षपद बदलण्याकरिता ग्रामसभेत जे शिस्तभंग झालेला आहे त्या विषयानुसार विषयास अनुसरून मी समन्वय उप अर्ज सादर करतो की ग्रामसभेचे शिस्तभंग स्थितीत तंटमुक्त अध्यक्षपद घोषित करण्यात आले या संदर्भात गावकरी मंडळी घाबरून आपले मत मांडता आलेले नाही. त्या गरजा गुप्त मतदान पद्धतीने मतदान करून या विषयाचा आढावा घेण्यात यावा ही विनंती. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.